लोकरंगाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की भारतातल्या लोककला असोत, महाराष्ट्रातल्या लोककला असोत, त्या शोधून पुन्हा पुन्हा सादर करणं आणि त्या लोकांसाठी विनामूल्य पद्धतीने सादर करणं हे आमचं ध्येय राहिलेलं आहे. याच्याबरोबरच महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचं संपूर्ण हिंदुस्थानात आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलेला एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम जो आम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये करतो तो म्हणजे हिंदुस्थान पाकिस्तानवरच्या सीमारेषांवरती जम्मू काश्मीरमधल्या उरीसारख्या ठिकाणी जाऊन अशा ठिकाणच्या इंटरनॅशनल बाउंड्री आंतरराष्ट्रीय सीमारेषांवरती जाऊन हिंदुस्थान पाकिस्तानच्या सीमारेषांवरती तैनात असणाऱ्या आपल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांसाठी अशाच पद्धतीच्या संस्कृतीचे विनामूल्य कार्यक्रम करण्याची आमची पहिल्यापासूनची एक खुमखुमी आहे. गेली 29 वर्षे ते हा कार्यक्रम अशा प्रकारे करतायत, लोकरंग महोत्सव करतायत. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं लोकरंग, महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा टिकवण्याचं एक वेगळं अभियान, एक वेगळा संकल्प घेणारी ही संस्था आहे. लोकरंग हा जो कार्यक्रम आहे त्याच्यात सगळे रंग आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे रंग आहेत, म्हणजे पर्यटन आहे, त्याचे शिवाजी महाराज आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि सगळी संस्कृती परंपरा सगळं आहे. आणि हा कार्यक्रम फुलत जातो आणि तिथून कार्यक्रमातून उठून जावंसं वाटत नाही. त्यामुळं एखादा माणूस जर बसला तर तो खेळून राहतो तिथे. आणि जरी गाणी परंपरेची असली तरी ती नाविन्यपूर्ण पण ही सादर केलेली आहेत, त्यामुळे खरंच कार्यक्रम बघताना आनंद होतो. आणि आनंद होत असताना आपली ही जी परंपरा आहे ती सतत आपल्या हृदयात जपून ठेवावीशी वाटते. लोकांचा कल बदललं तसा आम्हाला बदललं पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल करून असाच कार्यक्रम करतो. पण त्याहीपेक्षा आज ज्या संतोष प्रभाने त्याच्या सहकार्याने जो लोकरंग कार्यक्रम केलेला आहे ते महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपण्याचा किंवा तो विकसित करण्याचा तो एक प्रयत्न आहे. कारण आजकाल पाहिलं तुम्ही तर लोकसंस्कृती कुठंतरी ठप्प होते, कुठंतरी लोप पावत चालले आहे. आमची लोककला आम्ही विसरलो. आमची मुलं विचारतात वासुदेव म्हणजे काय, आमची मुलं विचारतात शाहीर म्हणजे काय, आमची मुलं विचारतात भारूड म्हणजे काय, कारण हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही. आणि हे पोहोचवणं हे काम मला वाटतं हे शाहीर लोक करतात, आत्ताची ही तरुण मंडळी करतात, त्यांनी तर केलंच पाहिजे पण मीडियाने पण त्यांना साथ दिली पाहिजे.